आता आपण पाहू शकतो की हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मनसेचे कार्यकर्ते तथा लोकसभा ऐकण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि साधारणपणे 2-2.5 तास या ठिकाणी शिल्लक आहेत सभेसाठी आणि त्याआधीच या ठिकाणी लोक एकत्र यायला आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि बऱ्याच कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक आलेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. कुठून आलात आपण आणि काय ऐकायचंय राज ठाकरे यांच्याकडून? मी अविनाश शौशराम भोर. मी संगमनेरून आलोय. संगमनेरून औरंगाबादून जवळजवळ 150-200 किलोमीटर आहे आणि राज साहेबांची गर्जना म्हणजे त्याला काही चॅलेंज नाही. महाराष्ट्रात साहेबांची जिथे सभा असेल तिथं आम्ही ते त्यांचे जे काही आहे रयतेला मार्गदर्शन त्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी जात असतो. भले मुंबई असो, पुणे असो, नगर असो, औरंगाबाद असो, जिथे असेल तिथे आम्ही राज साहेबांचे विचार ऐकण्यासाठी म्हणून जात असतो. आज संभाजीनगर औरंगाबाद येथात साहेबांची सभा बोल काय नाही. राज साहेबांची सभा ऐकण्यासाठी खूप उत्सुकता होती. आज या ठिकाणी आलेलो आहे, एकच्या क्षणाचा साक्षीदार होत आहे. खूप अभिमानास्पद गोष्ट वाटत आहे आणि राज साहेब या ठिकाणी अरे राज तिला की करो तयारी, राज तिला की करो तयारी, महाराष्ट्र निर्माण सेनाचा. तुम्ही कुठून आलाय? मी ठाणे जिल्ह्या कल्याणहून येतो आणि राज साहेबांची सुमारे 5-7 वर्षापासून मी प्रत्येक सभा अटेंड करतो आणि या पहिल्या लाईनीतच बसतो 4 वाजता येऊन. उद्देश असा आहे साहेब की भारताच्या सनातन धर्माला, हिंदू धर्माला राज साहेबांची खूप गरज आहे. राज साहेबांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेचा झेंडा लावला त्याचप्रमाणे भारताला, सनातन धर्माला, हिंदूला राज साहेबांची खूप गरज आहे. म्हणून आज इथे मी संभाजीनगर मध्ये खास ऐकायला आलेलो आहे. आपण पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते सभेस्थळी येऊन पोहोचलेले आहेत. अजून 2-2.5 तास शिल्लक आहेत तरी देखील जोरजोराची घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल आणि कार्यकर्त्यांच्या भावना प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.